कांद्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे शहरातील अनेक हॉटेल खानवळी आणि वडापावच्या गाड्यांवरचा कांदा गायब झालाय त्यामुळे कांद्याची जागा आता कोबी मुळा आणि काकडीने घेतली आहे हॉटेल व्यावसायिकांनी आता दरवाढीमुळे खाद्यपदार्थांबरोबर कांदा देणे बंद केले आहे परिणामी ग्राहकांवर परिणाम झाला आहे कांदा भाज्याची प्लेट सुमारे वीस रुपयांना मिळत असे आता त्यामध्ये दहा रुपयांनी वाढ करण्यात आली आहे मार्केट यार्ड बाजारात सध्या कांद्याची आवक निम्म्याने घटली आहे किरकोळ बाजारात दर्जानुसार नवीन कांदा प्रति किलो ऐंशी ते एकशे तीस तर जुना कांदा एकशे तीस ते एकशे साठ रुपयांपर्यंत विकला जात आहे यामुळे कांद्याने सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे स्वयंपाक घरातून कांदा गायब झाल्याचे गृहिणींनी सांगितले कांदा बटाटा विभागात दररोज तीस ते पन्नास ट्रक कांद्याची आवक होते बुधवारी बाजारात जुन्या कांद्याची सोळा ते अठरा तर नवीन कांद्याची वीस ट्रक इतकी आवक झाली इतरवेळी ही आवक सुमारे शंभर ते एकशे वीस ट्रक होत असते घाऊक बाजारात नवीन कांद्याला दहा किलोमागे सातशे ते अकराशे रुपये तर जुन्या कांद्याला एक हजार ते चौदाशे रुपयांचा दर मिळत आहे तसेच चांगल्या प्रतीच्या जुन्या कांद्याला प्रति क्विंटल चौदा हजार तर नव्या कांद्याला अकरा हजार रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती मार्केट मार्केटयार्डातील व्यापाऱ्यांनी दिली आहे काही भागातील शेतकरी भाववाडीमुळे लवकर काढणी करून कांदा बाजारात आणत आहेत परंतु मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक अत्यल्प होत असल्याने भावात तेजी आहे साधारणपणे पुढील दीड महिन्यानंतर कांद्याची आवक वाढण्याचा अंदाज आहे तोपर्यंत कांद्याचे भाव तेजीत राहण्याचा अंदाजही व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे बाजारात नवीन कांदा कमी येत असून त्याचा दर्जाही फारसा चांगला नाही पावसाने नवीन कांद्याचे नुकसान होऊन त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे जुना ही जवळपास संपल्यात जमा असल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही त्यामुळे सरकारने इजिप्त तुर्कस्तान या देशातून कांदा आयात केला आहे परंतु आयातीचे प्रमाण मागणीच्या तुलनेत कमी असल्याने कांद्याचे भाव सध्या तेजीत आहेत कांद्याची परिस्थिती सध्या अतिशय बाजारामध्ये विक्रमी विक्रमी भाव आजपर्यंत कधी पाहिले नव्हते एवढे भाव कांद्याचे वाढलेले आहेत त्याला कारण म्हणजे मध्ये जो अवकाळी पाऊस झाला आहे त्या पावसामुळं कांद्याचं ऐंशी टक्के पीक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे जी बाजार ॲव्हरेज शंभर ते सव्वाशे ट्रक माल येत होता तो आता तीस ते चाळीस ट्रक माल येतो आहे आणि अजून एक महिना दीड महिना आ, भाव कमी होण्याची शक्यता नाही आहे पंधरा जानेवारीनंतर साधारण कांद्याचं पीक वाढेल आणि मग हळूहळू भाव कमी व्हायला हो सुरुवात होईल आज आज आज, आज मी तिला नवीन कांद्याचे बाजार भाव ऐंशी रुपये किलो ते एकशे दहा रुपये किलोपर्यंत आहेत आणि जुन्या कांद्याचे भाव एकशे दहा रुपये किलो ते एकशे साठ रुपये किलोपर्यंत आहेत सांगतो ना की ॲव्हरेज एकशे वीस गाडी रोज येत होती शंभर ते एकशे वीस गाडी ती तीस ते चाळीस गाडी येते म्हणजे फिफ्टी पर्सेंटपेक्षा कमी माल यायला म्हणजे थर्टी पर्सेंट माल येतो आहे